गणपती मूर्ती साकारणारे आजवर अनेक हात तुम्ही पाहिलेत, पण आज आम्ही तुम्हाला असे हात दाखवणार आहोत जे समाजाचे भविष्य आहेत. तेच हात आज देशाला एकजुटीचा संदेश देत आहेत. गणपती बाप्पाची मूर्ती साकारणारे हे हात मुस्लिम विद्यार्थ्यांचे आहेत. गणेश उत्सवात मित्रांच्या घरचे बाप्पा पाहणारे, बाप्पांचे चित्र रेखाटणारे हे हात आज शाडू मातीच्या गोळ्यापासून बाप्पांना साकारण्यासाठी एकवटले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाकडून शाडूची मूर्ती साकारण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आकुडीच्या फकीरभाई पानसरी उर्दू शाळेत हा उपक्रम पार पडला आहे. मुझे मूर्ती बनाते हुए बहुत अच्छा लगा. मेरी भावना थी कि मैं मूर्ती बनाऊं. मुझे मूर्ती बहुत पसंद है क्योंकि हमने पहले टीवी में देखे थे. फिर हम लोग फ्रेंड ये सब इसकी ड्राइंग बनाना चालू करे, फिर इसको पेंटिंग करना चालू करे, फिर आज हम लोग ये ड्राइंग बना रहे. हमको बहुत खुशी हुई आज. मुस्लिम विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने घडवलेली ही बाप्पांची मूर्ती ते त्यांच्या हिंदू मैत्रिणींना भेट म्हणून देणार आहेत. तर गणेशोत्सवादरम्यान याच मैत्रिणीच्या घरी आरतीलाही ते हजर राहणार आहेत. मैं स्कूल से आ रही थी, फिर हमारे स्कूल में गणपति जी बैठे थे और फिर बनाना था. हमने देखे, फिर हमको बनाने का मन करने लगा, फिर हम बनाने लगे. उसके बाद हमको मौका मिला बनाने का, फिर हम बनाना चाहे तो अभी बना रहे. और मेरी एक दोस्त है बाजू में मेरे सामने रहती है, उसको ये दे देंगे गिफ्ट के तौर पे. हम इको फ्रेंडली मूर्तीतून पर्यावरणाचा आणि हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचा हा हेतू होता. हे सामाजिक धडे केवळ पुस्तकी ज्ञानातून देण्याऐवजी प्रात्यक्षिकातून दिल्याने शिक्षकांचा भारही कमी झाला आहे. हम थेरोटिकली जो है पर्यावरण के ताल्लुक से बच्चों को तो बहुत बताते हैं, लेकिन आज जो यहाँ ये प्रशिक्षण प्रैक्टिकली बच्चों को दिया जा रहा है, तो ये बच्चों ने प्रैक्टिकली इसको अपने हाथ से बनाया है. और इसका जो है ये तो सबसे पहले एनवायरनमेंट फ्रेंडली है, और एनवायरनमेंट के ताल्लुक से ये हमारे लिए बहुत ज़रूरी है. बच्चों को भी इसकी सीख हम इसके ज़रिए से दे सकते हैं कि मिट्टी के ज़रिए से हम बहुत सारी चीज़ें तो बनाते हैं, लेकिन ये इको फ्रेंडली किस तरह से किया जाए इसकी सीख बच्चों को आज प्रैक्टिकली इसके ये जो वर्कशॉप हुआ है इसके जरिए से बच्चों को प्रैक्टिकली मिली है. आपण शाळांमध्ये शिक्षक आपल्याला जी जीवनमूल्य शिकवत असतात, राष्ट्र एकात्मता, सर्वधर्म समभाव, हे फक्त आपण त्यांना सांगत असतो थेरॉटिकल, परंतु प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा ही मुस्लिम आपली मुलं जेव्हा हे गणपती इतक्या तन्मयतेने करतायत, तेव्हा खरोखरच यातून राष्ट्र एकात्मता हे मूल्य आपल्याला स्वतः आपण आत्मसात करून त्याचा आपण प्रॅक्टिकली उपयोग करतो आहोत हे आपल्याला समजतं. म्हणजे आतून ज्या भावना आहेत त्या आज आपल्या इथे दिसून येत आहेत. अगदी ही मुलं तल्लीन होऊन ते गणपतीचा आकार वगैरे करत आहेत, ही गोष्ट खरोखरच खूप चांगली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील या उपक्रमाचा आदर्श राज्यातील प्रत्येक शाळा विभागाने घ्यायलाच हवा. उत्सवादरम्यान जाती धर्मात विष कालवणाऱ्यांसाठी हा उपक्रम नक्कीच चपराक देणार आहे. म्हणूनच यावेळी एक शेर आठवतो, मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है, हिंदी है हम वतन है, दोस्ता हमारा हमारा सारे जहां से. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.